विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। जे विद्यार्थी ऑक्टोबर नोव्हेंबर या एग्जाम मध्ये फेल झालेले आहेत किंवा एटीकेटी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन तसेच त्यांच्या परीक्षा या आता विद्यापीठाने घेण्यासंदर्भात महाविद्यालयांना तशा सूचना केलेल्या आहेत, तर त्या संदर्भातलंच हे सर्क्युलर विद्यापीठाच्या बामू डिजिटल युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। या सर्क्युलरचं वाचन आपण करणार आहोत, अभ्यास करणारच आहोत। तत्पूर्वी राजबॉटनी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करावं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बामू डिजिटल युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं कालच प्रकाशित झालेलं हे सर्क्युलर, या सर्क्युलरमध्ये सांगितल्याप्रमाणे की या आधीचे जेवढे काही पत्र होते त्या पत्राच्या संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना कळण्यात येते की कोरोना अर्थात कोविड-19 विषयाच्या प्रादुर्भावामुळे व तदनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्याकरता माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अहवालातील तरतुदीनुसार मान्य कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये आपण आज कळण्यात येते की संदर्भीय पत्र क्रमांक 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबत कळविलेले आहे। अर्थात तुम्ही एखाद्या विषयामध्ये एटीकेटी असाल किंवा एखादा विषय फेल असेल तरी सुद्धा तुम्हाला आता पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्याचे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठरवलेला आहे, तसे आदेश विद्यापीठाला दिलेले आहेत। त्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जे विद्यार्थी पूर्वीच्या सत्रात अनुत्तीर्ण अर्थात फेल किंवा एटीकेटी असतील त्यांना सुद्धा त्यांनी प्रवेश घेतलेल्या सत्राची व पूर्वीच्या सत्रातील अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे। एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश घेतलेल्या सत्राची किंवा जर मागच्या सत्रातील कुठल्या विषय त्यांचा बॅक असेल, विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्यांना सुद्धा आता परीक्षा देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने कळलेली आहे विद्यापीठाला व विद्यापीठाने कळलेली आहे महाविद्यालयांना। तरी याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधित अध्यापक विद्यार्थी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात व विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी। उपरोक्त प्रमाणे परीक्षा आवेदन पत्र भरण्याची परवानगी ही फक्त शैक्षणिक वर्ष 2020-2021 या वर्षासाठीच लागू राहील। तदनंतर पूर्वीपेक्षा परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन वरील प्रमाणे कार्यवाही करावी। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जो व्हिडिओ मी बनवला त्या व्हिडिओमध्ये मी आपण सांगितलेला आहे की आपली जी डेट आहे परीक्षा फॉर्म भरण्याची, ती परीक्षा फॉर्म भरण्याची डेट या ठिकाणी वाढलेली आहे। तो कालचा व्हिडिओ आपण या आधीचा व्हिडिओ आपण अवश्य पाहावा। कालचा व्हिडिओ व आजच्या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी त्यांचं एक सांगड व्यवस्थितपणे घातली असता तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल की नेमकं आपल्याला आता परीक्षा फॉर्म भरायचा आहे ती डेट कुठपर्यंत आहे। भेटूया एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत नमस्कार।